ठिकाणी महिलांना अंत्यसंस्कार विधीला येण्याचीही मुभा नाही. यामागे काही शास्त्रीय कारणे असतील तर त्याचा नक्कीच विचार करायला हवा, परंतु सरसकट स्त्रीला हा हक्क नाकारणे अयोग्यच आहे. या कळीच्या मुद्द्याला टेलिव्हिजनच्या माध्यमातून सन मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या सुंदरी या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न होतोय. कोणताही देश तेव्हाच प्रगतीपथावर पोहोचतो जेव्हा देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालतात. गेल्या कित्येक वर्षात स्त्रीविषयी समाजाच्या दृष्टिकोनात निश्चितच फरक पडला आहे. समानतेचा हा आलेख जरी चोख दिसत असला तरीही आजही एका बाबतीत मात्र स्त्रियांना समान हक्क मिळाला नाही, तो म्हणजे कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा हक्क. गेल्या काही काळात मेट्रो सिटी किंवा शहरात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत स्त्रियांनी हा हक्क बजावला आहे. सन मराठीवरील टेल अ टेल मीडिया प्रस्तुत सुंदरी ही मालिका मुळातच समाजातल्या स्त्रीच्या सौंदर्याच्या रूढ कल्पनांवर ताशेरे ओढते. याच मालिकेतील आगामी भागात सुंदरी तिच्या वडील समान सासऱ्यांचे अंत्यसंस्कार करताना दिसेल. समाजाने आखून दिलेली ही सीमारेषा सुंदरी ओलांडणार असल्याचं सुंदरी अर्थात अभिनेत्री आरती बिराजदार हिनं सांगितलं. नमस्कार, मी आरती बिराजदार. सन मराठीवरील सुंदरी मालिकेत मी सुंदरीची भूमिका करते. आम्ही गेले 1.5 वर्ष झाली आमची मालिका चालू आहे आणि या मालिकेअंतर्गत आम्ही वेगवेगळे संदेश दिलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा असेल किंवा सुरुवातीपासूनच अगदी मी लहानपणापासून जे आत्ता माझा ट्रॅव्हल दाखवलेला आहे माझ्या पूर्ण आयुष्याचा, त्यात बरेच काही वेगवेगळे बदल किंवा आपण जे समाजात वावरतो तेव्हा जे ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्याबद्दल बऱ्याच प्रकारचे संदेश आम्ही याच्यात दिलेले आहेत. आणि आज खरं तर मी माझ्या सासऱ्यांचा अंत्यविधी करते. आत्तापर्यंत आपल्या समाजात सुरुवातीपासूनच म्हणजे आधीच्या काळापासून बरेच नियम घातले गेलेले आहेत बायकांसाठी आणि त्यात आत्ता आजच्या काळात बरेच बदल घडताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अगदीच वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत बायकांना समान हक्क मिळणं असू देत किंवा वडिलांची किंवा आईवडिलांची पालकांची सगळ्यांची जबाबदारी स्वीकारणं असू देत बरेच हक्क मिळतात. पण आता हळूहळू बदल जे होत आहेत त्यातच आणखी एक भर म्हणजे आपल्या घरात जर काही अंत्यविधीचं कार्य असेल तर कुठल्याही बाईला पुढाकार घेऊन पुढे करता काही येत नाही, म्हणजे सगळं काही पुरुष हँडल करतात. पण मला असं वाटतं की लहानपणापासून जर समजा मी खरं तर सिंगल पॅरेंट म्हणजे माझी आई आहे आणि माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलेलं आहे जे आणि मला एक लहान बहीण आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या फॅमिलीमध्ये पुरुष नसतो आणि त्या पुरुष म्हणजे पुरुष नसल्यावरती त्या घरात जेव्हा डेथ होते जवळच्या माणसाची, जर समजा माझ्या वडिलांची डेथ झालेली आणि माझ्या घरात कोणी नसेल अंत्यविधी करण्यासाठी पुरुष म्हणून, तर आम्ही अधिकारानं किंवा हक्काने म्हणजे मुलगी म्हणून मला किंवा माझ्या आईला पुढाकार घेऊन ते अंत्यविधी करण्याचे हक्क असायला पाहिजेत. पण बऱ्याचदा आपल्या समाजात हे सगळे नियम घालून दिलेले आहेत त्यामुळे पुरुषांचा पुढाकार आपल्याला दिसतो, बायकांना पुढं आणलं जात नाही. आणि आमच्या मालिकेतून आम्ही तोच संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की आपण जेव्हा लहानाचं मोठं राहतो आपल्यावरती संस्कार होतात, एकत्र राहतो, जिव्हाळा प्रेम ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण त्यासाठी हक्क फक्त पुरुषांसाठीच का, बायकांना काय नाही. त्यामुळे आम्ही यातून छोटा संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या मालिकेला गेले 1.5 वर्ष झालं, आमची मालिका चालू आहे आणि या अंतर्गत आम्हाला बरेच वेगवेगळे अनुभव आलेत. आम्ही आता इथं कोल्हापुरात शूटिंग करतोय. सो खरं तर या मालिकेतून एवढा संदेश देईन की बायकांसाठी आपण आत्तापर्यंत बरेच बदल घडवत आलेलो आहोत आणि स्वीकारत आलेलो आहोत आणि हा छोटासा आमचा प्रयत्न आहे, हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि हीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे की जसं पुरुषांना प्रत्येक गोष्टीत समान अधिकार मिळतात तसंच स्त्रियांना पण मिळायला हवेत आणि ते मिळत आहेत, पण त्यात ही नवीन भर आहे. सो आय होप तुम्ही हे ॲक्सेप्ट कराल. थँक्यू सो मच. मालिका हे तर निमित्त, परंतु त्यानिमित्ताने याविषयी लोकांना जागृत करणे, स्त्रियांना हा समान हक्क मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, हा आमचा हेतू असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शकांनी दिली आहे. सामाजिक प्रश्नांवर आपण काम करत असताना आपल्याला अनेक गोष्टी बघतो आपण इकडे तिकडे, पण त्या सामाजिक प्रश्नांची कुठेतरी उत्तरं आपल्याला आपण आमच्या सिरियलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. त्यातला हा एक विषय आहे की अंत्यसंस्कार, की बऱ्याच ठिकाणी जसं मगाशी आमच्या अभिनेत्रीने पण सांगितलं तुम्हाला की बऱ्याच ठिकाणी जर त्यांना सिंगल पेरेंट्स आहे त्यांनी काय करायचं, तर तिकडे मग तो प्रॉब्लेम होतो, मग कोणतरी मामा शोधा, चुलत भाऊ शोधा, हा शोधा, तो शोधा. पण त्या मुलीला जर तो हक्क मिळाला तर समाजामध्ये एक नवीन परंपरा सुरू होती या निमित्ताने की मुलगी पण या गोष्टी करू शकते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.